मागील 3 आठवडे सतत पाऊस पडत आहे. कित्येक दिवस सूर्यदर्शनही झालेले नाही. सतत ढगाळ हवामान असल्यामुळे भात पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यंदा पेरणी लागवड वेळेवर झाली तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे आणि पाणी साचून राहिल्याने नवीन फुटवे झालेले नाहीत. कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनावर कमी होऊ शकते. यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने पेरणी वेळेवर झाली. शिवाय पावसावर अवलंबून शेती असल्याने लागवडही वेळेवर पूर्ण झाली. मात्र लागवडीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरले आहेत. खरीप हंगामात भात पिकावर करपा, कडा करपा, शेंडे करपा, पर्णकोश करपा, आभासमय काजळी, उदबत्ता, तपकिरी ठिपके या बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. भरपूर पाऊस पडल्यामुळे पाणी भरलेल्या क्षेत्रात निळे भुंगेरे, पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी, करपा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.